नमस्कार, मी अनिता अनिता केदार सेसमीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. लहान मोठ्यांना सर्वांना आवडणारे चोकोबार आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. तर तुम्ही पण हे नक्की बनवून बघा. व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा, आणि अजून जर माझे चॅनल सबस्क्राईब करायचे राहून गेले असेल तर सबस्क्राईब करा, बाजूची घंटी वाजवा, म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ ते सर्वात आधी तुम्हाला मिळतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल. तर चला आता आपण बघूया चोकोबार आईस्क्रीम. चोकोबार आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 1/3 कप पिठी साखर घेतलेली आहे, फ्रेश क्रीम इथे आपण अमूलची घेतलेली आहे 250 ml ची, ही कुठेही बाजारात लगेच मिळते त्यामुळे आपण ही वापरणार आहोत. 1/4 कप मिल्क पावडर आहे, 1/2 कप थंड दूध घेतलेलं आहे, आणि आपल्याला वरून कोटिंगसाठी चॉकलेट लागणार आहे. इथे मिल्क चॉकलेट आहे आणि हे डार्क चॉकलेट आहे, असे कंपाऊंड घेतलेले आहे. आणि हे मी नंतर किती घ्यायचं ते तुम्हाला सांगणार आहे. साधारण हे 1/2 कप आणि डार्क चॉकलेट 1/4 कप असं आपल्याला घ्यायचं आहे. आता आपल्याला ही क्रीम काढून फेटून घ्यायची आहे छान. ही फ्रेश क्रीम मी डीप फ्रीजरला ठेवून 1-3 तास छान थंड करून घेतली. आता आपण ही काढून घेऊया. आता हे बघा, मी इथे इलेक्ट्रिक बीटरचा वापर करते आहे कारण आपलं हे क्रीम फटाफट बनेल, आईस्क्रीमचा बेस पटकन बनेल. आता आपल्याला लो स्पीडवर 1-2 ते 3 मिनटं छान फेटून घ्यायचं आहे. आता आपण हाय स्पीडवर 1-3 ते 4 मिनटं छान फेटून घेऊया. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता 1-4 मिनटं मी छान फेटून घेतली हाय स्पीडवर, छान मस्त फ्लफी झालेली आहे. आता यात आपल्याला पिठी साखर घालायची आहे. पिठी साखर घालून झाल्यावर पुन्हा 1 मिनिट आपल्याला हाय स्पीडवर छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, साखर पण छान मिक्स झालेली आहे. आता आपल्याला यात मिल्क पावडर घालून घ्यायची आहे आणि ती पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे 1 मिनिटभर. हे बघा, आपण मिल्क पावडर घातल्यावर पण आपली छान मिक्स झालेली आहे. आता आपण हे साईडचं काढून घेऊया. आता आपल्याला हे दूध एकदम नाही घालायचं आहे, थोडं थोडं करून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, थोडंसं दूध घालायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा थोडं घालायचं, असं मिक्स करून घ्यायचं. असं सर्व दूध मी घालून घेते. हे बघा, आता इथे माझ्याकडे चोकोबारचं मोल्ड आहे आणि 3 प्रकारचे वेगळे वेगळे आहेत त्यात. आता यात आपल्याला हे क्रीम भरून घ्यायचं आहे. हे बघा, हे सर्व माझे भरून झालेले आहेत. आता याला आपण झाकण लावून घेऊया. आणि या मी ह्या आपल्या स्टिक घालणार आहे. याच्या पण आहेत, पण ह्या स्टिक म्हणजे आपल्याला मुलांना बाहेरची आईस्क्रीम आहे असं वाटेल तेव्हा या स्टिक आपण अशा घालून घेऊया. आणि आता आपल्याला
हे फ्रीजरला, डीप फ्रीजरला 1-8 ते 10 तास ठेवायचे किंवा रात्रभर ठेवलं तरी चालेल. मग आपण याची प्रोसेस आणखी उद्या बघणार आहोत. आणि हे उरलेले पण आपण छोटे छोटे ग्लास असतील आपल्याकडे त्यात पण आपण, मोल्ड जर नसेल तर त्यात पण आपण भरून ठेवू शकतो. हे मी बाकीचं असंच भरून ठेवून देणार आहे. हे बघा, इथे आपली चोकोबार आईस्क्रीम छान सेट झालेली आहे मस्त. आता आपल्याला त्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे चॉकलेटचं. तर त्याकरता मी इथे मिल्क चॉकलेट घेतलं आहे 1 कप. हे बघा, मिल्क चॉकलेट, मिल्क कंपाऊंड 1 कप. आणि डार्क चॉकलेट घेतलं आहे 1/2 कप. त्यात आपल्याला 1 टेबलस्पून बटर लागणार आहे. आणि मी या चॉकलेटच्या कवरच्या याच्यात घालायला काजू आणि अक्रोड घेतलेले आहेत. ऑप्शनल आहे पण छान लागतात जरा म्हणून मी घेतलेले आहे. आता इथे मी पाणी घेतलं आहे 1 कप. आपल्याला डबल बॉयलर पद्धतीने चॉकलेट वितळून घ्यायचं आहे. हे एक बाउल घ्यायचं, स्टीलचं बाउल घेतलं तरी चालेल, काचेचं बाउल घेतलं तरी चालेल, पण हे बाउल खालच्या पाण्याला टच नाही झालं पाहिजे असं ठेवायचं आहे. आता मी हे पाणी गरम करायला ठेवते. पाणी आपलं गरम होत आहे तोपर्यंत आपण चॉकलेट एकत्र करून घेऊया. हे असं तोडून घेऊया म्हणजे पटकन वितळेल. आता काजू अक्रोड पण मी हे क्रश करून घेते. हे बघा, छान आपले क्रश करून झालेले आहेत. आता आपण गॅसकडे जाऊया. हे बघा, इथे पाण्याला छान उकळी आली. आता आपल्याला हे बाउल यावर ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवर हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आपले चॉकलेट छान वितळायला सुरुवात झालेली आहे. आता आपण यात बटर घालून घेऊया. तेही छान मिक्स करायचं आहे आणि छान पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, इथे आपलं चॉकलेट सिरप तयार झालेलं आहे. मी हे एका ग्लासात काढून घेतलेलं आहे. त्यात आपल्याला क्रश केलेले टाकायचे आहे काजू आणि अक्रोड. इथे मी एक प्लेटवर बटर पेपर घालून घेतला आहे कारण ही आईस्क्रीम आपल्याला चॉकलेटमध्ये डीप केल्यावर डीप फ्रीजला 1/2 तास तरी ठेवायची आहे. आपलं हे चॉकलेट सॉरी बाकीचे उरलेले आईस्क्रीम मी हे बघा ह्या अशा कुल्फी मोल्डमध्ये घालून घेतलेले आहे. त्याला अशी नंतर स्टिक पण लावलेली आहे. हेही आपण काढून घेणार आहोत. आधी आपण हे काढून घेऊया. ते काढण्याकरता साधं पाणी घ्यायचं आहे हे बघा, आणि त्यात असं हे घालून घ्यायचं आहे. आता यात आपल्याला हे क्रश केलेलं अक्रोड आणि काजू घालून घेऊया. आपल्या आवडीप्रमाणे छान मिक्स करून घेऊया. आता आपली इथे आईस्क्रीम पण छान सुटून येईल ती पण बघूया. झाकण काढून घेऊया आपण आधी सर्वांचे. हे बघा, आता आपण हे पाणी बाजूला काढूया. 1-2 मिनटं फक्त ठेवलेलं आहे. आता आपण आईस्क्रीम काढून घेऊया. हे बघा, सहज आपलं चोकोबार निघालेलं आहे. आता आपल्याला यात असा बुडवून घ्यायचा आहे पटकन. हे बघा, मस्त तयार झालेलं आहे. आता आपल्याला हा या पेपरवर ठेवून घ्यायचा आहे. तर हे बघा, अगदी घरच्या घरी मस्त आपली चोकोबार आईस्क्रीम तयार झालेली आहे. आणि तुम्हाला मी सांगू नाही शकत, माझ्या पटापट संपला आहे. एक मी ठेवली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. मुलांनी तर पटापट उचललेलं आहे. असे तुम्ही घरच्या घरी बनवा आणि सर्वांना घरातील लहान मोठ्यांना खायला घाला. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.
पुन्हा आपण भेटूया एका अशा छान छान रेसिपीवरून. तोपर्यंत तुम्ही माझ्या सर्व अशा छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.